मी सागर सर, माझ्यासोबत आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे हे तमाम माझे मित्र आहेत. त्यामधून मी सर्वप्रथम प्राध्यापक डॉक्टर गजानन वानखळे, त्यानंतर माझे मित्र प्रशांतजी सुरमणे, हे अतिशय लढवय्य पत्रकार तर आहेतच, पण यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे जो आता शेतकऱ्यांच्या संदर्भातील जो आंदोलनाचा विषय बॉर्डरवर छेडल्या गेला, त्यांचंसुद्धा नेतृत्व करणारे प्रशांत सोनवणे आहेत, त्यानंतर निरंजन जाधव सर आहेत, आणि या बुद्धविहाराचे संचालक जी पी वाकोळे साहेब, ही मंडळी आज माझ्यासोबत आहे. तर मी सर्वप्रथम वानखळे सरांना विचारू इच्छितो की सर, नामांतर चळवळीमध्ये आज जे लोक शहीद झालेले आहेत, त्या शहीदांची त्यांच्या कुटुंबाची आजची परिस्थिती कशी आहे? जगीन सर, खूप वास्तव प्रश्न आपण विचारलेला आहे. नामांतर लढ्याला सुरुवात 1977 झाली आणि 14 जानेवारी 1994 तो नामविस्तार झाला. हा प्रश्न प्रासंगिक प्रश्न आहे की त्या नामांतर लढ्यामध्ये जे शहीद झाले 17 आमचे भीमसैनिक, त्यांच्या कुटुंबाची आज काय वाताहत आहे, हा प्रश्न खूप वास्तविक आहे. मी असं म्हणेन की नामविस्तार केल्याने किंवा नामांतर केल्याने विद्यापीठाची उंची वाढली नाही, तर बाबासाहेबाचं नाव मिळाल्यामुळे गुणवान पिढ्या तिथे घडल्या. आणि या गुणवान पिढ्या घडत असताना ज्या शहीद परिवारांची जी हालअपेष्टा आज असेल, मी थोडंसं तुम्हाला विस्तारात सांगेल अगदी कमी वेळेमध्ये, की ज्या दिवशी अशा प्रकारचा पोचेराम कांबळेंचा तिथं तो जळून त्यांनी आत्मदहन केलं आणि शहीद झाले, त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी तत्कालीन राजकीय पुढारी माननीय गंगाधर गाडे साहेबांसोबत मी विद्यार्थी दशेत काम करत असताना आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो नांदेडला प्रत्यक्ष त्या भूमीवर. आणि त्या काळात त्या लोकांनी त्या परिवाराशी विचारपूस केली, काय मदत केली असेल तो भाग वेगळा आहे, ती निश्चितच केली आहे. परंतु आज ह्या नामविस्तारामुळे त्या कुटुंबामध्ये शिक्षणाचं किती प्रमाण आहे, मुलं किती शिकल्या, त्या घरातील लोक या मेन प्रवाहामध्ये आलेत का, खरंच आता आपण याकडे वळणार आहे की खरंच म्हणजे जो नामांतराचा विषय झाला त्याच्यामध्ये खूप समाज होरपडला गेला, तर त्या शिक्षणाच्या संदर्भातच आपण बोलणार आहे. पण त्यानंतर मी बोलतं करणार आहे अतिशय धडाडीचे पत्रकार प्रशांत सोनवणे यांना, की ज्यांनी शेतकऱ्याच्या संदर्भात एक खूप मोठं आंदोलन लढलं, राकेश टिके साहेबांच्या खांद्याला खांदा लावूनसुद्धा त्यांनी काम केलं, आणि अतिशय मोठ्या लोकांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. तर असे माझे जे मित्र आहेत प्रशांत सोनवणे, प्रशांत साहेब, आप नामांतर लढाई को किस माध्यम से देखते हैं, कैसा देखते हो? सबसे पहले सभी दर्शक साथियों को क्रांतिकारी जय भीम, जोहार और जिंदाबाद. नामांतर का जो लड़ा था तो आप ही के जो हमनाम है सारंग समदूर जी, जो मशहूर शायर है, वो हमेशा कहते हैं, उनका एक गाना बहुत मशहूर है कि मावा बाप मने बाप, बा आबा मने बाप, मी भी म्हणतो बाप आणि मा पोरगा भी म्हणते बाप. तर पूऱ्या जगामध्ये पूरे विश्व में ऐसा रिश्ता किसी का नहीं है कि हर कोई बाबा साहेब आंबेडकर को बाप कहता है. तो बाप क्यों कहता है, तो बाबा साहेब ने भारतवर्ष की संविधान राज्य घटना लिखी थी. और इतना ही नहीं, तो उन्होंने 1950 में जो पीपल्स एजुकेशन सोसाइटी और उसके अलावा मिलिन कॉलेज की रचना की, और बाद में उन्होंने यही कहा कि केवल कॉलेजेस नहीं तो हमें यहाँ पे विद्यापीठ भी स्थापन करना है. तो मराठवाड़ा विद्यापीठ जो था वो असल में बाबा साहेब आम्बेडकर की ही प्रेरणा से बना हुआ ये विश्वविद्यालय था. लेकिन उसको जो है वो जातिवादी जो मानसिकता वाले जो धन दांडगे और जात दांडगे लोग हैं, उन्होंने प्रखर विरोध किया था 1978 में. विरोध किस बात के लिए किया था प्रशांत जी? अभी सीधी बात है, पूरे भारत वर्ष की जो मूल समस्या है वो जातिवाद है, और अम्बेडकरवाद की प्रथम और अंतिम शर्त होती है जाति अंत, और ये जातिवादी मानसिकता के तहत ही उन्होंने विरोध ये दर्शाया था. और उन्होंने नारे जो दिए थे कि जज्जा घरात नाई पेट वो मांग रहे विद्यापीठ, तो उसको करारा जवाब दिया यहाँ के समाज. बिल्कुल, यहाँ के करारा जवाब दिया. मैं गौतम वाघमारे को नम्र निवेदन पहले करूँगा, ये हमारा नांदेड़ का जो भीम सैनिक था उसने अपने आप को खुद को जला लिया, बाबा के नाम के लिए उसने जला लिया, क्योंकि ये अस्मिता का संघर्ष था, सांस्कृतिक संघर्ष था. क्योंकि कहा गया है कि एजुकेशन इज द रियल पावर, असल जो ताकत है वो एजुकेशन होता है. इसीलिए बाबा साहेब अम्बेडकर ने भी कहा था, सिक्का संगठित हुआ और संघर्ष करो. तो इसीलिए जो रियल फ्रीडम है, खरा स्वतंत्र है, वो कब मिलेगा, जब यदि आपको शिक्षण मिलेगा. अभी आपने बताया कि सिक्का संगठित हुआ आणि संघर्ष करा, खरंच संघर्ष करू लागले, पण ही संघर्षाची परिभाषा कशी आहे ते मला तुमच्याकडून जाणायचं. संघर्षाची परिभाषा सर तुमचं काय म्हणत आहे, संघर्षाची परिभाषा? खरं म्हणजे संघर्ष बाबासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्रापैकी एक आहे, आपण शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे.
मी असं म्हणेल की नामविस्तार झाल्यापासून विद्यापीठामध्ये गुणवान पिढ्या घडतच आहे, परंतु ते संघर्षाच्या मैदानात उतरतात का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मी या सगळ्या युवकांना आवाहन करेल की तुम्ही ज्या बाबासाहेब विद्यापीठामध्ये तुम्ही शिकता, ज्या नावासाठी आपण बलिदान केले, आत्मदान केले, त्या बलिदानाची धग जर कायम ठेवायची असेल तर आपण आज या प्रत्यक्ष भूमीवर उतरून, रणांगणावर उतरून आपण संघर्ष केला पाहिजे. सामाजिक, राजनैतिक आणि धर्माची चळवळ सुद्धा आपण गतिमान करण्यासाठी संघर्षशील असला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे सोहळे आणि खरंच आज 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 जर चित्र आम्ही जर पाहलं तर धम्माची जी चळवळीची गती आहे ती अतिशय संत गती आहे, बरं का. तर ही संत गती आहे त्यापेक्षा अजून जर वाढवायची असेल तर मी जाधव सरांना प्रश्न करतो, जाधव सर तुम्ही या धम्म चळवळीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, कसे पाहता, कारण आजही रत्नागिरी किंवा भारतातल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा अशा भागामध्ये आजही धम्माची चळवळ पाहिजे त्या पद्धतीने रुजलेली नाही आहे, तर तुम्ही कसं काय पुढे कशा दृष्टीतून पाहता या वेळेला? तर आज आपण 28वा नामार्थ दिन साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी संबंधितांनी आपली मुलाखत घेण्याचं जे प्रयोजन केलेलं आहे आणि या मुलाखतीमध्ये मला एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे की अत्यंत महत्त्वाचा प्रश्न याच्याकरता मी म्हणतो की आपण म्हणताय की बाबा धम्म चळवळ ही फारशी गतिमान नाही आहे आणि ती धीम्या गतीने थोड्या पुढे जात आहे, परंतु मला आजच्या प्रसंगी सांगायला आनंद वाटेल की जेव्हा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब यांनी ही धम्मकार्याची धम्म चळवळीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तेव्हापासून आतापर्यंत कधी नव्हे एवढी गती या धम्मकार्याला, धम्म चळवळीला, धम्म आंदोलनाला आलेली आहे. आणि बाबासाहेबांनी ज्या वेळेला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली 4 मे 1955 तर त्या स्थापनेमध्ये जो ज्या सोसायटीचा या संस्थेचा जो मेमोरँडम आहे तर मेमोरँडम दूर नाही जाणार. मी तुम्हाला थोडक्यात असं विचारलं की याच्याकडे कोण्या दृष्टिकोनातून पाहा धम्म, मला कारण कसं आहे की वेळेच्या अभावी आपल्याला थोडक्यात सांगायचं, तर कसं सांगाल, पटकन सांगा. हां, तर मी असं सांगेल की बाबासाहेबांनी जी मूलमंत्र आपल्याला दिलेले आहे चळवळीच्या माध्यमातून, धम्मकार्याच्या, धम्म आंदोलनाच्या माध्यमातून,